नमस्कार मित्रांनो, मी शशिकांत उरते जीवनवेद चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. मंडळी, स्नान केल्याच्या नंतर आपण दररोज विधिवत देवाची पूजा करतो. बऱ्याच वेळेस आपण एखादा ग्रंथ वाचतो आणि त्यातून आपलं एकच उद्देश असतं की आपण देवाचं काहीतरी ऋण व्यक्त करावं आणि देवाची आपल्याबद्दल जी भावना आहे ती चांगली व्हावी आणि आपल्याला काहीतरी जीवनात सुख समाधान मिळावं, आपले दुःखे दूर व्हावीत. तर मित्रांनो, आज असाच एक मी तुम्हाला मंत्र सांगणार आहे, काही शब्द सांगणार आहे जे की आंघोळीनंतर तुम्हाला ते म्हणायचे. तुम्ही म्हणाल आंघोळीनंतरच का, ते जाणून घेण्यासाठी व तो मंत्र आणि ते केव्हा म्हणायचा, किती वेळा म्हणायचा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रथमतः एक गोष्ट लक्षात घ्या की तो परमात्मा त्यानं आपल्याला जीवन दिलं, सर्व गोष्टी दिल्या, त्या देवानं सर्व दिलेलं आहे, मग आपण त्याचे ऋण व्यक्त करायला पाहिजे आणि तोच आपल्याला शक्ती देत असतो. यातूनच तो मंत्र तयार झाला, तो म्हणजे ओम भूर्भुवस्व तस्य वितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि देव येऊन प्रचोदय, म्हणजेच गायत्री मंत्र. यात असं आहे, या पूर्ण मंत्राचं विश्लेषण करण्यापेक्षा थोडक्यात अर्थ सांगतो की जो चराचराचा दाता किंवा प्रत्येक गोष्टीचा मालक आहे त्या व्यक्तीने त्या देवाने आपल्याला सर्व काही दिलंय आणि तोच आपल्याला आयुष्यात बुद्धी प्रदान करतो की कसं जगावं आणि आपले दुःख सुख तोच निवारण करत असतो. अशा तऱ्हेने आपण तो मंत्र आंघोळीनंतरच म्हणायचा, कारण त्याचा तो एक नियम आहे की तो मंत्र म्हणत असताना आपण शुद्ध असायला पाहिजे. आपलं सर्व गोष्टीतून आपण आपल्या डोक्यातील जे एनर्जी आहे किंवा आपल्यावर जे रात्रपासून जे संस्कार झालेत ते किंवा ज्या वाईट गोष्टी आपल्या सोबत आहेत, जी निगेटिव्ह एनर्जी सोबत आहे, ती रिमूव्ह झाली पाहिजे, निघून गेली पाहिजे. म्हणून 3 वेळा, 11 वेळा, 21 वेळा जसं जमल तसं तुम्ही आंघोळीनंतर लगेच हा मंत्र म्हणायचा, ओम भूर्भुवस्व तस्य वितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो येन प्रचोदयात, तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख निवारण होईल आणि सर्व दुःख कमी होतील. तुम्ही विश्वास ठेवा आणि करून पहा, तुम्हाला याच्यात फरक दिसेल. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.